नमस्कार मित्रांनो, पुन्हा तुमचे एकदा स्वागत आहे एका नवीन यूट्यूब चॅनलवर गावाकडची आठवणी। तर आजच्या ब्लॉग्समध्ये आपण बघणार आहोत अक्षताची आजी वगैरे दाढ करत आहे, त्याला आमच्याकडे लावणीला सुरुवात झाले, पाठीमागे हायर लागत आहे। अक्षताची आजी प्रमिल, आपल्या लाडक्या मित्राची मम्मी म्हणजे प्रमिलची मम्मी आणि अक्षताची बहीण तिघेजण मिळून दाढ करत आहेत। तर अक्षताची बोल ऑलरेडी खालच्या साईडला म्हणजे घाटकाच्यात गेलेत, त्या ठिकाणास गाडीचंच नाव आहे। तर आपण तिकडे जाऊया आणि तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये बघायला भेटेल की आजोबा बाबाने इथे मस्तपैकी अशी चिखली केली आहे आणि काकू इथे दाढ लावत आहे। बघा आणि ह्या साईडला बघता हे अक्षताच्या आजीने लावलेली हळद आहे भात लावतोय आणि आपल्या लाडक्या मित्राची मम्मी भात लावते। बांधार घासून लाव, भरलं तर पाणी यांना कसं सगळी तच मी म्हटलं शिकून लावा ना। आणि ह्याला मित्रांनो आमच्याकडे दाढ म्हणतात। खाली गाडी घ्यायच्यात ना, मित्रांनो आपला इथे लाडका मित्र आतमध्ये बघताय जेवतोय आणि आपल्या लाडक्या मित्राची आज एक्झाम होती ना, उरली एक्झाम की प्रॅक्टिकल होती प्रॅक्टिकल। तर मित्रांनो आपल्या लाडक्या मित्राची आज प्रॅक्टिकल एक्झाम होती ॲग्रिकल्चरची आणि आता आपला लाडका मित्र सुद्धा येतोय खाली। तर मी आणि प्रमीर आपण आम्ही दोघं घाडग्याच्यामध्ये जा आणि तिथे अक्षताचे बैल वगैरे आहेत, तिकडे अक्षताची लावणी चालू आहे। आणि अक्षता तुम्हाला बोलला होतास की मी तुम्ही 25 जागेपर्यंत येईल, परंतु तू अजूनसुद्धा आला नाहीस म्हणजे मला फसवलंस, पोपट गेलास माझा। तर मित्रांनो आता ॲडला इकडे बघताय प्रमिलची मम्मी आणि अक्षताची बहीण लावणी लावतात। काकू तुझं किती वर्ष तू लावतेस लावणी कमीत कमी, म्हणजे किती वर्ष झाली तू लावणी लावतेस? जास्त ना, 20 वर्ष। मित्रांनो प्रमिलची मम्मी लावणी लावते आणि आता आपला लाडका मित्र याला खाली गेला, मी आणि आता लाडका मित्र आम्ही दोघं आता घाडग्याच्या चालू त्या ठिकाणी अक्षताचे बैल गेलेत। मित्रांनो इथली दाढ आहे हेडला, एवढा भांगा पूर्ण खाली दिसतोय। इथली दाढ अक्षताची मम्मी आजी आणि अक्षताच्या बहिणी काढले, अजून इथे ह्या मळीमध्ये सुद्धा खूप दाढ आहे। ही दाढ आणि हेडला बघताय ही दाढ, तुला काय वाटतं पण मी पाऊस येईल? तर मित्रांनो अजून एक तुम्हाला सांगतो, जिथे घाटग्याचे म्हणजे जिथे त्या ठिकाणी घाटग्याचे आहे, घाटग्याचंच म्हणतात, तर तिथे उपलाड आहे पाण्याचं, त्यामुळे तिथे लावणी लावतात आणि कालच्यापासून पाऊस नाही आहे। तर मग ज्याच्या ठिकाणी पाणी अवेलेबल होतं म्हणजे वाळांचं वगैरे पाणी असं उपलाड वगैरे असेल त्या ठिकाणी मग लोकं लावणी लावतात फक्त। आणि आता जिथे आधी दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तिथे ऑप्शन नाही म्हणजे वाळ्याचं पण पाणी जास्त पाऊस नाही त्यामुळे वाळ्यांचं जर पाणी येत नाही, मग तिथे आधीच्या ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी थोडेसे पाणी अक्षताच्या आजोबांनी आजोबा बाबांनी बांध घालून आणलेले होते आणि मलीमध्ये घेतले होतं, ते त्या ठिकाणी चिखली करून मोकळे झालेत। आणि आता इथे खाली घाटग्याच्या तिथे उपलाट वगैरे आहेत, तर त्या ठिकाणी पाणी
अभी बोला आहे मग तिथे आता चिकली करणार आहे तर भेटला प्रमिला आणि मी चाललोय. आता मित्रांनो आम्ही आलोय घाटग्याच्यात म्हणजे ह्या ठिकाणच घाटग्याचं नाव आहे आणि ह्या साईडला पाऊस लागतोय आणि ह्या अक्षदाचे आजोबा त्यांनी जोत धरले. अक्षदा तू लवकर गावी ये, आम्ही सारे तुला खूप मिस करतोय. आणि हे अक्षदाचे आजोबा चिकल करत आहेत बघताय तुम्ही. आणि ह्या साईडला आहे डाळ. आणि अक्षदाची आईस आईस म्हणजे मित्रांनो कोकणात मम्मीला आईस बोलतात म्हणजे गोडवा असतो एक आईस बोलण्यात. आणि ते अक्षदाचे आहेत ते पप्पा. मित्रांनो मस्तपैकी असा पाऊस पण स्टार्ट झाला आहे. पाण्याची कमतरता भासत होती तर आता कमतरता सुद्धा भासणार नाही परंतु पाऊस गेला नाही पाहिजे. ह्या साईडला तर खूप पाऊस लागतोय बघताय. मित्रांनो मी शूट करण्यासाठी छत्री घेतली आणि ह्या साईडला आहे प्रमीळ. अक्षदाच्या आजोबांनी जो प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे त्याला आमच्याकडे खोल्डी असं बोलतात. कोकणामध्ये शेतकरी राजा पावसाळ्यामध्ये असा प्लॅस्टिकचा कागद वापरतो. आणि एक आवर्जून गोष्ट मित्रांनो सांगावीशी वाटेल. या पावसाळ्यामध्ये शेती वगैरे करताना राणा वगैरेमध्ये खूप मच्छर खूप प्रमाणात मच्छर जावते. मी सुद्धा आता इथे उभा आहे म्हणजे मला येऊन इथे 10 मिनटं आली. खूप प्रमाणात मच्छर जावते आणि तरीसुद्धा हे आपले शेतकरी बंधू प्रमिल शेतकरी बंधू आपले एवढे कष्ट करून वगैरे शेती करतात आणि त्यांच्या शेतीमध्ये डुकरं वगैरे येऊन नासधूस करतात. प्रमिल आपल्याकडे गहू रेडी आले की नाही? तर मित्रांनो कुठली झाड खाल्ली ती तर मित्रांनो ह्या साईडला ह्या साईडला इकडे पुढे गौरडे आणि दाड वगैरे खराब करतात म्हणजे नाचून वगैरे दाढीमध्ये. त्यामुळे शेतकरी राजाचे नुकसानच होते. आणि अजून कसे झाले गौरव होते ना गौरव ना आमच्या इथले गौरव आहे त्याचेसुद्धा खूप प्रमाणात नुकसान झाले. मित्रांनो इथे दाड वगैरे काढून ठेवले आणि ह्याला मूठ म्हणतात ना मम्या मूठ. तर आमच्याकडे ह्याला मूठ बोलतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. हा एक चोंडा तो एक चोंडा. चोंडासुद्धा आमच्याकडे मलाला चोंडासुद्धा म्हणतात. आणि तिकडे पुढे आहे दिसते का माहिती नाही बघा. हा इकडे चोंडा आहे. तिकडे दोन मळ्या त्या मला लावून झाल्यात ऑलरेडी. आणि ह्या मलेमध्ये उपलाड होतं तर मग अक्षदाच्या आजोबांनी ही मले लावायला घेतले. आणि प्रमिलच्या हातामध्ये तुम्ही डिश बघत असाल ती तर ती पाणी उडवण्यासाठी म्हणजे आत्ता नुकताच पाऊस लागतोय तर बारीक बारीक ज्या ज्या ठिकाणी म्हणजे ह्या ठिकाणी बघा सुकं वगैरे तर ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी थालीने पाणी उडून त्या ठिकाणची चिकल केली जाते. तर मित्रांनो अक्षदाच्या पप्पाने असा पाट काढून पाणी त्या मलीमध्ये लावले बघता ह्या मलीमध्ये जेणेकरून आता चिकलीसाठी पाणी मिळावे. आणि हे पाणी उपलाडचं पाणी आहे तुम्हाला आधी बोलल्याप्रमाणे हे बघा ह्या मलीमध्ये उपलाड आहे. ही पूर्ण उपलाडाची मले फक्त ही मले पावसामध्येच उपलाड होतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये ह्या मलीमध्ये उपलाड नसतं. ही मलीसुद्धा उपलाडायची आहे बघा. आणि ती मलीसुद्धा उपलाडायची आहे. ही ह्या इथली मित्रांनो ह्या साईडची इथली दाढ गौरडाने वगैरे नासधूस केली होती हॅटची.
आणि ह्या दोन मल्या ऑलरेडी पुढच्या दोन मल्या ऑलरेडी लावून झाल्यात. पाणी गरम लागते. मित्रांनो, हा माझा एक चिखली वगैरे म्हणजे लावणी वगैरे एक्सपिरियन्स जास्त नाही, मी चौथीपर्यंत माझा हा एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर मी असा लावणीसाठी वगैरे कधी आलोच नाही. त्यानंतर मग गणपतीसाठी यायचा, गणपती, गणेश जयंती, मागे गणेश जयंती आणि दिवाळीमध्ये तर एक दोन दिवसासाठी आणि शिमग्यामध्ये पण एक दोन दिवसासाठी. तर लावणीसाठी माझ्या खूप वर्षाचा नंतरचा एक्सपिरियन्स आहे. जवळजवळ 7 वर्षांनी आम्ही पूर्ण एक्सपिरियन्स घेतो आहे लावणीचा. गोष्ट मित्रांनो तुम्हाला आवर्जून सांगावी लागेल, सांगावीशी वाटेल. ते बघा, बैलांच्या तोंडाला जे लावलं आहे त्याला आमच्याकडे मुस्कं असे म्हणतात. जेणेकरून लावणीमध्ये बैल वगैरे बघा इथे असं बांधव वगैरे असणारे गवत ती डाळ म्हणजे भात वगैरे खाऊ नये त्यासाठी त्यांच्या तोंडाला मुस्कं बांधतात. आणि अक्षराच्या बाबाने त्या दोन्ही बैलांना म्हणजे वकील आणि हंसात त्या दोघांना बांधलं आहे. आणि त्या ठिकाणी असं पूर्णपणे लावून घेण्यास जमत नाही, मग त्या ठिकाणी उरलेला कोपरा हा कुजल्याने खतून घ्यायचा आणि मग त्या ठिकाणी हवा इथे पण पूर्ण लावून घेता येत नाही, त्यामुळे मग तिथला कोपरा कुजल्या वगैरे खतून मग तिथे लावणी करतात. अक्षिताचे पप्पा आणि ह्या मलीमध्ये पाणी लावले आहे. बघताय तुम्ही मित्रांनो, पाऊस येतोय जातोय. या साईडला पाऊस खूप प्रमाणात होतो. आता इकडे आमच्या इकडे आला होता, पुन्हा गेला. आणि ह्या साईडला बघता इकडे अजून पाऊस आहे. शेतकरी राजा पावसाची नेहमीच वाट बघत असतो. तर आता मित्रांनो, ह्या साईडला पाठीमागे जोरात तसा पाऊस तिकडून येतोय. तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतोय का नाही मला माहीत नाही. ह्या साईडला बघताय थांबा इकडं, ह्या साईडला जोरात असा पाऊस येतोय तिकडनं. आणि इकडे आमच्याकडे तर अजून आला आहे ना. आणि पावसाचा असा जोरात आवाज येतोय, कॅमेऱ्यामध्ये कॅचअप होतोय की नाही मला माहीत नाही, पण असं पावसाचा जोरात आवाज येतोय. साईडला बघताय आवाज भरपूर खतरनाक आवाज येतोय. आणि अक्षताच्या आजोबांनी कागद मागितला आहे. आणि पाऊस खूप जोरात असं म्हणजे खूप जोरात येतो आहे. बैलांना थांबवलं तर बैल पुढच्या मलीत म्हणजे ह्या मलीमध्ये निघाले. आणि कोणतरी कुकालमध्ये कोण माझं बघा, कुकाला कोणी मारला आता कुकाला. म्हणजे मित्रांनो काय तुम्हाला अजून गोष्ट आवडत सांगतो, म्हणजे कोकणामध्ये स्पेशल आता लोक शेतीच्या कामामध्ये किंवा गुरांकडे असताना मोबाईल वगैरे घेऊन येत नाहीत. तर मग आता समजा माझी बैल ह्या साईड इकडून आले आणि प्रमिलचे बैल इकडून आले, मग दोघांच्या बैलांची झुंज होण्यापेक्षा आधीच आम्ही असं असं करून एक विशिष्ट प्रकारचा कुकाला देतो. तर आमच्याकडे कुकाला म्हणतात असं एक विशिष्ट प्रकारचा ओरडतो. तर मग समजते की बा ह्या ठिकाणून प्रमिलचे बैल येतात, मग मी दुसऱ्या ठिकाणी म्हणजे वरच्या भाजीच्या ठिकाणी बैल घेऊन जाणार, जेणेकरून बैलांची वगैरे झुंज होत नाही. तर मग कोकणामध्ये हा एक प्रकार आहे की जर कुठे म्हणजे कुठेसुद्धा माणूस असू दे, कुठल्यासुद्धा ठिकाणी माणूस असेल, तर माणसाला कुकाला देऊन सांगितलं जाते की मी ह्या ठिकाणी येतो आहे किंवा ह्या ठिकाणी माझी गुरु आहेत. आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे जोरात असा पाऊस स्टार्ट झाला आहे. बघा जोरात नाही जोरात, खूप जोरात झाला आहे. आणि लाडका मित्र आपला कोपरा खातो आहे. बॅक साईडला बघताय हॅडला चिखल अक्षताच्या आजोबांनी साईडला बघतो अक्षताचे आजोबा आणि अक्षताच्या आजोबांनी ह्या मलीतली पूर्णपणे चिखल केली आहे. आणि आपला लाडका मित्र चिखल सारखी करतो बघताय. बघा मध्ये मध्ये ज्या ज्या ठिकाणी चिखल सारखी नाही तर त्या ठिकाणी आपला लाडका मित्र चिखल पूर्णपणे सारखी करतो. आणि ह्या हॅडला अक्षताची मम्मी ती कोपरी करते.
आणि बाबाने आता दुसरे चिखलकरायला घेतले दुसऱ्या मळीतले. मगाशी अक्षताच्या पप्पाने पाणी लावलं होतं तर त्या मळीतले चिखलकरायला घेतले. चिखल पूर्णपणे रेडी आहे आणि आता ह्यामध्ये डाळ लावली जाईल. इकडे बघता हे बघा अक्षताची बहीण डाळ काढते. अक्षता आधी अक्षताची आजी वरच्या मळीतली डाळ लावून मग खाली खाली येईल आणि प्रमिलची मम्मी सुद्धा आहे. काय म्हणताय? आणि तुम्हाला बोलल्याप्रमाणे हे बघा हे प्रमिलची मम्मी आले. आधी एक मळीतली वरच्या मळीतली चिखल झाली होती तर त्याच मळीतली लावणी लावून आले ताटली. मित्रांनो माझ्या पाठीमागे अक्षताची मम्मी आणि ती प्रमिलची मम्मी दोघं जण लावणी लावत आहेत. आणि माझे पाय सुद्धा हे बघा चिखलीमध्ये म्हणजे मी ही डाळ आहे ही डाळ तिथून डाळ आम्ही आणल्या. थोडीशी हेल्प केली आणि इकडे चिखल लावतात. आणि आपला लाडका मित्र पाऊस पूर्णपणे गेलाय बघ पूर्ण. मित्रांनो हे इथे बघताय डाळ लावून झाली आणि एवढं भाग बाकी आहे. आणि ह्यातला बाबांची थोडी चिखल बाकी आहे अजून. आणि आपलं लाडका मित्र आणि ह्यातला आजी आय सक्सेसची बहीण वगैरे आणि फॅमिलीची आय डाळ काढताय. आणि पुन्हा पाऊस आला आहे ह्या साईडला बघताय. मित्रांनो पावसाचे जसे जोरात असं आगमन झाले आणि शेतकरी राजा ह्याचीच वाट बघत असतो पाऊस कधी जोरात सुरू होतो आणि पडतो जेणेकरून चिखली वगैरे म्हणजे चिखल म्हणजे लावणी करता येईल. आणि शेतकरी राजा पुन्हा आनंदित झाला कारण जोरदार असा पाऊस स्टार्ट झाला वाटतं. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा. आणि लाडका मित्र आपला कोल्डी घेऊन उभा आहे तर तो पूर्णपणे भिजणार आहे. मी सुद्धा भिजणार आहे ऑलमोस्ट. तर चला भेटू एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.